हा पहिला हल्ला परतल्यानंतर इंग्रजी सैन्याशी बंडवाल्यांनी दररोज लहान लहान चकमकी करीत राहा असावे. त्यांनी रेसिडेन्सीतल्या घरांना सुरुंग लावून उडवण्याची मात्र निकराने शर्त चालवली होती. वरून तोफांचा विलक्षण मारा व खालून सुरुंगाच्या ज्वालास्फोट आपल्या पायाखालील जमीन केव्हा आव असून आपणास गिळून टाकेन याची इंग्रजी मनुष्यास काही एक खात्री नसे. ब्रिगेडियर इन्नेस याच्या स्वतःच्या कोष्टकाप्रमाणे बंडवाल्याने एकंदर 37 वेळा सुरुंग लावलेले होते. बंडवाल्यांच्या तोफांचा माराही अखंड रीतीने चालला होता. आजूबाजूच्या अडगळ्याच्या आधाराने शिपायांच्या बंदुकातून सुटणाऱ्या अचूक गोळ्या त्यांना इंग्रजांची मिळणारी प्रत्युत्तरे एकमेकांच्या तळातील गुप्त बातमी आणण्यासाठी रात्रीच्या काळोख्यात निघालेल्या टोळ्यांच्या प्राणघातक कुस्त्या तटबंदीचे आत व बाहेर कुजबुजत असलेल्या लोकांची कारस्थाने दुसऱ्या बाजूला दडलेल्या परपक्षाने ऐकली आहेत हे कळताच त्यांचा होणारा पाणउतारा इंग्रजांच्या निशाणावर अचूक गोळा फेकून त्याचा चोरा करण्यात बंडवाल्यांची चाललेली करमणूक व ह्या निशाणाला वारंवार चिरडून टाकले जात असताही रात्र पडताच पुन्हा नवे निशाण रेसिडेन्सीवर अचूक फडकवीत ठेवण्याची इंग्रजांनी मांडलेली शर्त ह्या युद्धातील भीषण विनोदांनी आपल्या अकराळ विक्राळ जबडा विचकून लखनौची सरभूमी केव्हा केव्हा खदखद हसतही असे. परंतु इंग्लिशांकडे असणाऱ्या नेटिव्ह शिपायांनी अत्यंत प्रकर्षाने जे शौर्य दाखवले त्याला पाहून रणांगणातील भूतपिशाचे जितकी हसली तितका बिभत्स हास्यरस कोणीही पिकविला नसेल. दररोज रात्री बंडवाल्यांचे दूध शीख लोकांच्या किंवा इतर नेटिव्ह लोकांच्या हाताखाली असणाऱ्या तटबंदीच्या भागाकडे लपत जात व त्यांना प्रश्न करीत की तुम्ही स्वदेशाशी नमक हरामपणा करून फिरंग्याच्या तरवारीला आपल्या आईच्या पोटात का खुपसता. बंडवाल्यांच्या या प्रश्नाची एखादी रात्र जर फारच निकड लागू लागली तर मधून थोडीशी मजा करण्यासाठी तटबंदीतील राजनिष्ठ नेटिव्ह म्हणत किंचित जवळ या म्हणजे आम्हास बोलता येईल. व ते जवळ येऊ लागले की एखाद्या लपवलेल्या गोऱ्या साहेबाला समोर उभा करीत. त्या फितुरीला पाहताच बंडवाले हिरमुसले होऊन निघून जात. बंडवाल्यांचे जे अचूक व अविश्रांत बंदूकबाज होते त्या सर्वात अयोध्येच्या माजी नवाबाचे पदरचा एक आफ्रिकन खोजा इंग्रजांच्या रेसिडेन्सीत अत्यंत भयभीतता उत्पन्न करीत असे. त्याला इंग्लिश लोक अथेल्लो म्हणून म्हणत असत. चार्ल्स बॉल लिहितो जोहान्सच्या घरावर बसून ह्या आफ्रिकन खोजाने इंग्लिशांवर अहोरात्र मारा सुरू ठेवला होता. त्याच्या अचूक नेमाने त्याच्या प्राणहारक गोळ्याने युरोपियन लोकांना पटापट ठार करावे. बंडवाल्यांकडल्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा या खोजाने जास्त युरोपियनांचे प्राण घेतलेले आहेत. सर हेनरी लॉरेन्स ठार झाल्यानंतर अयोध्येच्या चीफ कमिशनरच्या कामाला ज्याने चार्ज घेतला होता त्या मेजर बॅक्सला याच सुमारास बंडवाल्यांच्या गोळीने ठार करून टाकले. ह्या इंग्लिशाचा दुसरा चीफ कमिशनर लखनौच्या वेढ्यात ठार झाला. परंतु त्यांच्या सैन्याची वेढ्यासारखा अनिश्चित भयंकरतेही असलेल्या पायाशुद्ध नियमबद्ध व शिस्तवार रचनेमुळे एखादा सोजीर मरणे किंवा पुढारी मरणे व्यवस्थेच्या दृष्टीने जवळजवळ सारखेच असे. हा दुसरा कमिशनर पडताच सर्व अधिकाऱ्यांचा चार्ज ब्रिगेडियर इंग्लिश ह्याने घेतला व वेड्याचे काम जसेच्या तसेच चालू झाले. आतापर्यंत झालेल्या नुकसानीने मृत्यूसंख्येने करत्या लोकांच्या देहांताने अन्नाच्या तुटीमुळे व शत्रूच्या पेचामुळे इंग्रज लोक निराश जरी नसले तरी हताश होत आलेले होते. इतक्यात कानपूरहून अंगद परत आला. हा अंगद नावाचा नेटिव्हही गडीपूर्वी इंग्रजी लष्करात नोकरीस असून हल्ली पेन्शनदार झालेला होता. लखनौला वेढा पडल्यापासून बाहेरची काहीही खबर आणणे हे कोणत्याही गोऱ्या दूताला अशक्य झालेले होते. त्याची गोरी कातडी त्याचे भुरके केस किंवा त्याचे घारे डोळे हे त्याला शिपायांच्या तरवारीतून कधीही जिवंत परत जाऊ देताना म्हणून ह्या अँग्लो दौत्यावर कोणातरी काळ्याचीच योजना करणे भाग असल्याने पुष्कळ राजनिष्ठ काळे इंग्रजांनी आजपर्यंत लखनौहून बाहेर प्रदेशी धाडलेले होते. परंतु त्या सर्वात हा एकटा अंगद काय तो जिवंत परत फिरला.
पंडवाल्याच्या धास्तीने त्याने बरोबर पत्र बित्र जरी काही आणलेले नव्हते तरी इंग्रजी फौज कानपुराहून लखनौच्या मदतीला निघालेली आहे हे प्रत्यक्ष पाहिलेले हकीकत त्याने कमांडर इंग्लिस ह्याला कळविले. या वार्तेने उल्लासित झालेले इंग्रज लोक त्या अंगदला म्हणाले, तू पुन्हा परत जा व हॅवलॉकचा लेखी जबाब घेऊन ये. तारीख 22 लखनौ सोडून तो अंगद तारीख 25 रात्री 11 सुमारास पुन्हा परत आला. त्याच्याबरोबर हॅवलॉकचे पत्र होते की वाटेल त्या अडचणीचा समाचार घेण्याइतक्या सबळ सेनेसह हॅवलॉक येत आहे. 5-6 दिवसात लखनौ मुक्त होईल. आपल्या मुक्ततेस्तव येणाऱ्या या शूर हॅवलॉकला लखनौची इत्यंभूत माहिती मिळावी म्हणून लष्करी नकाशे हाती देऊन इंग्रज अंगदला म्हणतात, तू पुन्हा हॅवलॉककडे जा. तो विलक्षण दूत पुन्हा हॅवलॉकच्या तळाकडे जाऊन त्यांना लखनौचे सर्व लष्करी नकाशे देता झाला. आता हॅवलॉकच्या विजयी सैन्याचे ध्वज लखनौच्या मढ्यावर केव्हा चालत येतील इकडे इंग्रजांचे डोळे लागले. दूर अंतरावरून तोफांचे बार चालले आहेत असाही भास त्यांना होऊ लागला. ह्या हॅवलॉकच्या तोफा तर नसतील ना अशा आशेने तोफांचे बार जो इंग्रज लक्ष देऊन ऐकू लागतात तो त्याच्या कानात त्याच्या ध्यानात आले की आज आपल्या शत्रूचा हा दुसरा हल्ला चालून येत आहे. कानपुरी बॅटरी जोहान्स हाऊस बेगम कोठी वगैरे ठिकाणांवर बंडवाल्यांनी मारा चालवल्या. त्या दिवशी बंडवाल्यांच्या सुरुंग तर फारच उत्तम काम करून उडाला. सर्व रेजिमेंट शिस्तबद्ध रीतीने आत शिरेल एवढे भगदाड इंग्रजांच्या तटबंदीत फुटून निघाले. परंतु ह्या त्या भगदाडात शिरणारी रेजिमेंट कोठे आहे? इंग्रजांच्या सैन्याने शत्रूच्या तटात असे भगदाड पाडले असते तर त्यांनी एका अर्ध्या तासात त्या रेसिडेन्सीचा चुरा करून टाकला असता. दुपारी 2 बंडवाल्यापैकी काही निर्धारी वीरांनी जोराची झुंज घेतली. इंग्लिशांकडे असलेल्या नेटिवांची मात्र शौर्याची शिस्तीची मरण तुच्छतेची कमाल करावी हा कोण दैव दुर्विलास. देशद्रोह्यात हे शौर्य व देशभक्तीच्या पक्षाला हे भीरुत्व असावे हा कोण दैव दुर्विलास. 10 कोणीतरी या दैव दुर्विलासाच्या कंठछेद करण्यास धावा. दुपारचे 5 आहेत व हल्ला बहुतेक परतला आहे. तथापि तत्कालीन विजयासाठी नसले तरी सर्वकालीन यशासाठी कोणीतरी धावा. कॅप्टन सँडर्स सांभाळ आता या तत्वनिष्ठेच्या धावेपुढे. आणि ही खवळलेल्या कृतांताची टोळी नीट चालून आली. इंग्लिशांच्या गोळ्यांना न जुमानता ती तशीच पुढे चालली. ती त्यांच्या तटाला भिडून प्रत्यक्ष छातीने धडक मारू लागली. इंग्रजांनी बंदूक टाकून या हातघाईच्या वेळी बेयोट नेटा घेतल्या. जर जय स्वतंत्रते वा रे वीर त्याने स्वतःच्या हाताने तटबंदीच्या वरून मारा करणाऱ्या त्या अँग्लो बेयोनेटेला दाबून हिसकावून घेतली. वा रे वीर शत्रूच्या गोळीने पडला शेवटी. स्वदेशाची काहीतरी लाज राखण्यासाठी समरामध्ये परपक्षांनी देखील तोंडात पोट घालावे असे हे शौर्य गाजवून शहादतीच्या रक्ततीर्थात रक्तसमाधी घेता झाला. तो पडला, दुसरा पडला, तिसरा पडला, ठीक झुंज झाली. आपल्या तटबंदीवरील बायोनेटेशी स्वतःच्या हाताने हिसका हिसक करणाऱ्या व मरेतोपर्यंत बेहोश लढणाऱ्या या वीरांची रम्य चित्रे इंग्रजी इतिहासकारांनी कौतुकाने द्यावी अशी झुंज झाली. तारीख 18 रोजी बंडवाल्यांनी इंग्रजांवर आणखी एक हल्ला चढविला. या दिवशीही नेहमीप्रमाणे प्रथमतः सुरुंगाने भगदाड पाडण्यात येऊन त्या आवाजाबरोबर बंडवाले तुटून पडले. मॅलेसन लिहितो, शत्रूंनी हे भगदाड पाहताच अत्यंत आवेशाने त्याचा फायदा घेण्यास आरंभ केला. त्यांच्यापैकी एका अत्यंत शौर्यशाली अंमलदाराने त्या भगदाडाच्या भागात त्वरेने उडी घेतली व आपली समशेर फिरवीत आपल्या अनुयायांना चलो चलो म्हणून आव्हान देऊ लागला. त्याच्या आव्हानाला उत्तर देण्याच्या आधीच एका गोळीने त्याला खाली पाडले. परंतु तत्क्षणी त्याच्या जागेवर दुसऱ्याने उडी मारले, त्यालाही गोळीने खाली पाडले. त्या तुकडीचा पुढारीही गोळीने पडला. हे पाहताच बाकीचे शिपाई दबकून मागे सरले. वरील 3 वीरांचे परकीयांनी वर्णिलेले शौर्य निकल्सनच्या दिल्लीकडील धाडसाच्या तोंडीस तोंड होते. परंतु अनुयायांच्या भ्याडपणाने असले शौर्य विफल व्हावे व 3 इसम पडताच जास्त खवळून पुढे मुसंडी मारण्याच्या
ऐवजी हजारो लोकांनी मागे परतावे ह्या लज्जास्पद गोष्टीत फार तात्पर्य भरलेले आहे. वारंवार जरी ते परत फिरविले गेले तरी वारंवार होणारे हल्ले व त्याशिवाय दररोज चाललेल्या बंडवाल्यांच्या तोफांचा व बंदुकांचा अखंड मारा ह्यांच्या ज्याच्या पुढे आता इंग्लिशांना त्यांच्या राजनिष्ठ नेटिवांची अत्यंत मदत असताही टिकाव धरणे असह्य होत चाललेले होते. इतक्यात अंगद पुन्हा लखनौला परत आला. मागे दिलेल्या वचनाप्रमाणे हॅवलॉक किती जवळ आला आहे असे उत्सुकतेने इंग्रजी कमांडर त्याला जो विचारू लागतो तो अंगदने हॅवलॉकचे पत्र दिले. आणखी निदान 25 दिवस तरी मला लखनौकडे येता येणार नाही. असे नंतर आलेल्या निराशेसारखे या जगात काहीही विषमय नाही. आज उद्या हॅवलॉक येणार म्हणून लागलेल्या उत्सुकतेला हे दुर्दैव उत्तर. मरणारे रोगी रोडावलेल्या स्त्रियाच नव्हेत तर लढणारे सोजीर व अधिकाऱ्यांवरही कमांडर यांनाही अत्यंत खेद उदासीनता व भयभीतता उत्पन्न झाली. वेड्यातील सर्व अँग्लो सेनेवर मृत्यूची कळा चढू लागली. अन्नाची महार्घता झाली व सर्वांना अर्धपोटी राहण्याचा हुकूम सुटला. लखनौच्या मुक्ततेच्या महत्कार्य हॅवलॉकसारख्या योद्ध्यालाही हा विलंब का बरे करावा लागत आहे. लखनौला कोंडून टाकलेल्या आपल्या देशबांधवांची मुक्तता करण्यास क्षणाचाही विलंब लावू नये म्हणून तारीख 29 जुलैलाच हॅवलॉक कानपूर सोडून गंगापूर झालेला होता. त्याच्याबरोबर 1500 लोक व 13 तोफा असून ह्या सैन्यासह मी 5-6 दिवसात तुमची मुक्तता करीन असे त्याने लखनौला आश्वासक पत्रही धाडलेले होते. परंतु गंगा नदी उतरून अयोध्येत पहिला पाय ठेवताच हॅवलॉकची ती काल्पनिक सुलभता धुक्याप्रमाणे वितळून जाऊ लागली. अयोध्येच्या मार्गातील प्रत्येक इंच बंड करून उठलेला प्रत्येक जमीनदार हाताखाली 500-600 लोक जमवून स्वदेशाचे स्वातंत्र्य झंझावीत असलेला प्रत्येक खेडेगाव बंडवाल्याच्या ध्वजाची गढी झालेला अशा भयंकर स्थितीला पाहणारा हॅवलॉक मनात उद्विग्न झाला. परंतु तो निराश मात्र झाला नाही. त्याने तसेच पुढे कूच केले. उनाव गावापाशी बंडवाल्याने त्याला पहिली धडक दिली व धडक देताच ते पुढे पळाले. ही उनावची लढाई लढून थकलेल्या त्यांच्या सैनिकाला हॅवलॉकने फक्त जेवणापुरता विसावा दिला. जेवण उरकताच पुन्हा पुढे कूच. पुन्हा बशीरतगंजला बंडवाल्यांनी दुसरी धडक मारली व धडक देताच ते पुन्हा पुढे पळाले. हॅवलॉकच्या तरवारीने एका तारीख 29 रोजी अशा 2 लढाया लढल्या व असे 2 विजय मिळवले. परंतु हे विजयच आहेत काय. या एका दिवसात त्याच्या मुडभर सैन्यातील 1/6 लोक मारण्यात आलेले आहेत व बंडवाल्यांच्या ह्या जयाने एका काळी इतकाही मोड झालेला नाही. फार काय पण लढाई जुंपताच हानमार करून ते जे पळून जाते ते त्याचा खराच पराजय झाल्यामुळे की इंग्रजी सैन्याला थोड्या खर्चात पिसाळून सोडण्याची ही सुलभ युक्तीच असल्यामुळे हे देखील संशयात्मकच आहे. आणि त्यातूनही दानापूरचे शिपाई बंड करून उठल्याची बातमी आलेली ही भयंकर परिस्थिती पाहताच दचकलेला हॅवलॉक 30 रोजी पुढे जाण्याचे ऐवजी मागे परत आला. हॅवलॉकचे सैन्य कानपूरहून निघाले आहे असे ऐकताच नानासाहेब पेशव्यांनी फिरून कानपूरभोवती गर्दी उडवली होती. हॅवलॉक कानपूरला गंगा उतरून अयोध्येत घुसताच नाना अयोध्येला गंगा उतरून कानपूरकडे घुसत होते. ह्या नानांच्या लष्करी पेचात आपण अडकतो की काय अशा चिंतेने हॅवलॉक मंगलवडला तारीख 4 ऑगस्टपर्यंत खिळून पडला गेला. 5-6 दिवसात लखनौला जाऊन गोमतीचे पाणी बंडवाल्यास पाजण्याचे ऐवजी त्याला अजून गंगेच्या तीरावरच नाना पाणी बाजित होते. इतक्यात त्याच्या आघाडीवरचे बंडवाले हे पुन्हा बशीरगंजला धावून आले. तेव्हा त्याच्या या उद्दामपणाने संतापलेल्या हॅवलॉक जीवावर उदार होऊन व आलेली नवीन कुमक घेऊन लखनौकडे निघाला व त्याने बशीरगंजला बंडवाल्यांशी कुस्ती खेळून त्यांना तिथून पिटाळून लावले. परंतु त्यात पुन्हा हा अपजय की जय हा प्रश्न उपस्थित झालाच. कारण या कुस्तीने हॅवलॉकचे 300 लोक कामास आले. अशी हाडे खिळखिळी झाली की लखनौकडे पुढे रेटण्याच्याऐवजी अँग्लो सेना मागे गंगेकडे हटत चालली.
त्या दिवशी संध्याकाळी त्याचेबरोबर निघालेले 1500 लोकांपैकी फक्त 850 लोक काय ते शिल्लक राहिले. हॅवलॉक तारीख 5 ऑगस्टला मागे हटून मंगलवडला पुनर्पी परतला हे ऐकताच बंडवाले पुन्हा बशीरगंजला ताब्यात घेऊन बसले. बंडवाल्यांच्या या सेनेत बहुतेक सभ्य जमीनदार लोकांचाच भरणा आहे असे. कालच्या लढाईत पडलेले बहुतेक जमीनदारच होते. आपल्या स्वातंत्र्यासाठी व आपल्या स्वराज्यासाठी मऊ मऊ बिछाण्यांना सोडून देऊन कंटक कातारातील रणक्षितीचा आश्रय या जमीनदारांनी केलेला होता. त्यांच्या या अवसानाला पाहून इंग्रजी इतिहासकार इन्नेस म्हणतो, निदान अयोध्येतील लोकांच्या प्रयत्नास तरी स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप आलेले होते. हॅवलॉक भोवती बंडवाल्यांच्या सैन्याचे क्षितिजासारखे डावपेच चाललेले होते. आपण जो जो पुढे जावे तो तो क्षितिज मागे मागे हटत जाते. परंतु ते मागे हटले असे समजून आपण जो आपल्या मूळ ठिकाणी परत यावे तो क्षितिजही त्याच्या मूळ ठिकाणी चालून आलेले असते. हॅवलॉकची मंगलवडातून पिछेहाट झाली की बंडवाल्यांची बशीरगंजला पुन्हा चाल झालीच म्हणून तारीख 11 ऑगस्टला हॅवलॉक तिसऱ्यांदा बशीरगंजवर चढाई करीत निघाला. तिसऱ्यांदा बशीरगंज पडले, तिसऱ्यांदा बंडवाले पळून गेले, पण पुन्हा हॅवलॉक मनास विचारू लागला, हा विजय की पराजय? तो केवळ विजयही नव्हता किंवा केवळ पराजयही नव्हता, तर तो पराजयाचा विजय किंवा विजयाचा पराजय होता. आणि म्हणून हॅवलॉक पुढे जाण्याच्याऐवजी पुन्हा मंगलवाडास परतला. मध्यंतरी नानांचा पडणारा पेच पूर्ण रंगात येत चाललेला होता. सागरचे बंडवाले, ग्वाल्हेरचे बंडवाले व इतर स्वयंसेवक लोकांच्या टोळ्या अशा सैन्यासह नाना बिठूरवर चालून जाऊन कानपूरच्या आसपास लढाईचा धाक देऊ लागले. त्यांच्यावर चालून जाण्याची शक्ती कानपूरला असलेल्या जनरल नीलचे अंगात नसल्याने त्याने हॅवलॉकला ही निकडीची वार्ता कळवली. आता लखनौकडे जाण्याचे नाव घेणेही अशक्य होते. म्हणून तारीख 12 ऑगस्ट रोजी हॅवलॉक गंगा उतरून परत कानपूरला आला. ब्रिटिश सैन्याच्या या भयंकर पिछेहाटीचा बिगुल जेव्हा अयोध्येला ऐकू येऊ लागला तेव्हा जिकडे तिकडे स्वदेश मुक्ततेचा हा जय दुधुंबीच कडाडत आहे की काय असा हर्षध्वनीचा जयनाद होऊ लागला. अयोध्येच्या दारात घुसू पाहणाऱ्या परवशेतल्या अशी गंगेच्या पार हुसकीत नेऊन धारातीर्थात रक्तसमाधी घेतलेल्या विश्वासू जमीनदारांनी तुम्ही स्वदेशाच्या जमिनीची भली जमीनदारी केलीत. इन्नेस लिहितो, ह्या पिछेहाटीचा अतर्क्य परिणाम घडून आला. अयोध्येतील फिरंगी अंमल संपल्याची ही इंग्लिशांनी दिलेली कबुलीच आहे असे स्पष्ट बोलू लागून तेथील तालुकादारांनी लखनौच्या दरबाराच्या प्रस्थापित राजसत्तेचा हक्क मान्य केला. त्याचे हुकूम ते पाळू लागले. आजपर्यंतची बेबंदशाही संपू लागली व लखनौच्या मागणीप्रमाणे निरनिराळ्या मांडली राजांची सैन्य तिकडे युद्धभूमीकडे लोटू लागली. परंतु बंडवाल्यांना मिळालेला हा विजय हा प्रत्यक्ष विजय नसून अप्रत्यक्ष विजय होता. हॅवलॉकच्या सैन्याने केलेल्या 4-5 लढायात त्यांचा प्रत्यक्ष पराजय होऊन जर तो कानपूरला परतला असता तर त्याला कोणमारीने हुसकून दिल्यानंतर बंडवाल्यांना जो उत्साह आला त्याहून जास्त दृढतर आत्मविश्वास त्यांच्या सैन्यात व धैर्यच्युतीचा अंमल इंग्रजी सैन्यात उत्पन्न झाला असता. कानपूरला जरी पिछेहाट घेणे भाग पडले तरी त्या अपमानाचे कारण शौर्यभाव हे नसून सैन्यभाव हे आहे असे समजल्यामुळे इंग्रजी सेनेची आशा जरी विफल झाली तथापि एक आत्मनिष्ठा, जोम व करारीपणा ही काही ह्या अप्रत्यक्ष पराजयाने कमी झालेली नव्हती. व म्हणून गोऱ्या सैन्याची नवी कुमक येताच लखनौ सोडवण्यास मी पुन्हा लवकरच निघेन अशा हिमतीने हॅवलॉक कानपूरला तळ देऊन उतरला.